विद्येचे माहेर. तसेच पुणे हे प्रसिद्ध आहे इकडच्या खव्यागिरीसाठी, तसेच रेस्टॉरंटसाठी. आज आपण अशाच एका रॉयल रेस्टॉरंटला भेट देणार, त्याचं नावही रॉयल आहे, सवाई वेज, सिंहगड रोड. चला तर मग बघूया. सवाईच्या स्पेशालिटी आलू नजाकत कबाब, चीज सोनेरी कबाब, सवाई स्पेशल सूप आणि तरीयाकी पनीर. कम ऑन, लेट्स टेस्ट इट. आता मी ऑर्डर केलाय चीज सोनेरी कबाब आणि एक नाजूक आणि छान दिसत आहे. आणि आय एम सॉरी, आता मला राहत नाही आहे. वाव, ह्याच्याबरोबर चीज बाहेरचा आता ॲम्बियन्स बघा, पाऊस पडतोय आणि एक गरम सोनेरी चीज कबाब खायला जी काय मजा येते ना, ती जगा वेगळी आहे. या सगळ्याच डिशेस खूप छान होत्या. सोनेरी पनीर कबाब, आलू नजाकत कबाब आणि दिस तरीयाकी पनीर. तरीयाकी पनीर इज माय फेवरेट नाव, कारण का ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स मस्त सॉसमध्ये टॉस केलं आहे आणि त्याच्याबरोबर एक शेजवान चटणीसारखी दिली आहे आणि ती कमाल लागते आहे. सो आता स्टार्टर्स नंतर मी थांबली आहे मेन कोर्ससाठी. मी मेन कोर्सला काय काय ऑर्डर केलं आहे. सो एक लज्जतदार टिक्की मसाला, इकडची म्हणजे सवाईची स्पेशालिटी भाजी जी आहे ती आहे पनीर जंगी स्पेशल. आणि ह्याच्याबरोबर मला ते देणार आहेत रुमाल रोटी. पण रुमाल रोटीपेक्षा त्यांनी मला सजेस्ट केली आहे मस्त गरम गरम पालक रोटी. पालक रोटी नवीन वाटतं ना? येस. सो आय एम गोइंग टू ट्राय पालक रोटी पहिल्यांदा आणि ह्याच्यानंतर थाई फ्राईड राईस आम्ही ऑर्डर केलं आहे. सो लेट्स सी मेन कोर्समध्ये काय काय. मी मस्त मेन कोर्स ट्राय केला आणि त्यात पनीर लज्जतदार टिक्का मसाला आणि इकडची क्लासिक वेज स्पेशल जंगी ह्या दोन भाज्या मला खूप आवडल्या. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला जे म्हणाले पालक रोटीबद्दल, द कॉम्बिनेशन इज पालक रोटी अँड दिस डिश यम्मी. माझ्या कझिन्सकडून आम्ही ऐकलं होतं सवाईबद्दल. आम्ही ॲक्च्युली इथे नियर बाय नाही राहत, पण तरी लांबून आलो आहे आज. आणि आत्ताच जस्ट आम्ही एक चीज सोनेरी कबाब म्हणून खाल्ला आहे स्टार्टर, ॲज अ स्टार्टर. खूप छान होता तो आणि तंदूर रोटी पण छान आहे. प्लस इथे एक लाईव्ह एक फ्लूट वाजवतो आहे, बासुरी वाजवतो आहे. खूपच छान वाजवतात इथे आणि सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. सर्विस पण छान आहे. मी सिंहगड रोडचा रहिवासी आहे आणि इथले प्रत्येक जे डिश आहेत ते अप्रतिम आहे आणि इथला ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे. आणि अमित शिंदेनी खूप चांगलं रिनोव्हेट केलेलं आहे आणि त्यांचे जे उपक्रम आहेत म्हणजे थ्रू लाईक सोल्जर्स जे डिस्काउंट आहे, जर
सोल्जर युनिफॉर्ममध्ये असेल तर 100% डिस्काउंट आहे, आणि जर आय डी कार्ड असेल तर 50% डिस्काउंट आहे. हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन. तर खूप चांगले उपक्रम केलेले आहेत आणि आम्ही एन्जॉय करत आहोत. थँक्स टू अमित शिंदे सर. पुण्यात आम्ही बघितलं असे सर्विस कुठेच मिळत. इथल्या आवडत्या डिशेसमध्ये आम्ही बिर्याणी खातो, मिक्स्ड व्हेज, हंडी, पावभाजी. पावभाजी तर अप्रतिम असते. माझा मुलगा पण इथे येतो तेव्हा पावभाजी खाल्ल्याशिवाय जात नाही. याने एकूण एन्व्हायरमेंट, सर्विस, वेटरशी कटची लेवल बघता इथे यावंसं वाटतं पुन्हा. मी आपला सवाई होस्ट अमित शिंदे. आज आपण सवाई वेजची सफर केलेलीच असेल. सवाई वेजला आता 10 वर्ष झालेलं आहे आणि आपण फ्रँचायसीजच्या माध्यमातून आता सवाई वेजचा विस्तार शहरातल्या अन्य ठिकाणी पण करत आहोत. पण अत्यंत परवडणारं असं फ्रँचायसीचं मॉडेल आता मार्केटमध्ये आणलेलं आहे, जे आत्तापर्यंत कोणीच आणलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये अगदी कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कमीत कमी लोकांमध्ये आपण हे सवाईचं फ्रँचायसी मॉडेल घेऊन आपला बिझनेस आपण स्टार्ट करू शकता अशी एक सुवर्ण संधी आपल्याला याच्यातून लाभणार आहे. यासाठी जर आमच्याशी थेट संपर्क साधला तर आपल्याला याचं पूर्ण मॉडेल नीट समजून घेता येईल. सवाई वेज हे आज खऱ्या अर्थाने कस्टमरच्या जोरावर आणि इथल्या सर्व्हिसच्या आणि वाच्या जोरावरती खऱ्या अर्थाने सवाई झालेला. तर एकदा सवाई वेजमध्ये नक्की या. आमचं सवाई ॲप्लिकेशन वापरा, ज्याच्यावरून आपण होम डिलेवरी मागवल्यास आपल्याला 5% डिस्काउंट मिळतो आणि 10% पिकअपवर डिस्काउंट मिळतो. याच्यामध्ये कुठलंही कमिशन चार्ज केलं जात नाही आणि कस्टमरचा आणि आमचा ग्राहकांचा थेट संपर्क राहतो, ज्याच्यामुळे आम्ही आपल्याला उत्तमोत्तम सेवा चांगल्या चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. सवाई वेज हे आता सर्वांच्या मनामनात आणि घराघरात पोचलेला एक ब्रँड आहे आणि हे पोचण्याचं काम किंवा हे पोचवण्याचं काम ह्याच्यामध्ये माझे इथे सर्व सहकारी, माझ्यासोबत काम करणारे 10 वर्षाचे माझे सर्व सहकारी आणि माझं कुटुंब यांचं खूप मोठं योगदान आहे. आज मराठी माणसाने या व्यवसायामध्ये उभं राहून त्याला जो काय सपोर्ट मिळाला आहे याबद्दल मी इथल्या सर्व कस्टमर्सचे आणि इथे येणाऱ्या सवाईच्या सर्व सपोर्टर्सचे खूप खूप आभार मानतो. यामध्ये माझ्या सहकाऱ्यांचा खूप मोठा हातभारही आहे आणि आपली सवाई साथ आम्हाला ह्या सवाई वेजच्या साठी कायम अशीच मिळत राहू.